JJ. श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आमच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बुधवारी एक तारखेला आहे संकष्टी चतुर्थी तर ही कार्तिक महिन्यामधली संकष्टी चतुर्थी असणार आहे अतिशय पवित्र अशा या कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे त्यांची उपासना करायची आहे त्यांची आराधना करायची आहे तुम्हाला आहे ज्या वेळेस आपण संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विशेष सेवा करत असतो त्यावेळेस ते खूप लवकर आणि पटकन प्रसन्न होत असतात तर त्यासाठीच आपल्या नशिबातील जे काही दारिद्र्य आहे आपल्या नशिबातील ज्या काही गोष्टी खूप काही कुठे न कुठे आपल्या नशिबात त्या गोष्टी नाहीच आहे तर त्या गोष्टी आपल्या नशिबात याव्या त्याचबरोबर आपल्या नशिबाचं भाग्यदेव व्हावा यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही एक वस्तू गायीला खाऊ घालायची आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचे स्थान असते किंवा जागा असते ज्यावेळेस आपण गायीची सेवा करतो ना तर त्यावेळेस ते तेहतीस कोटी देवी देवतांची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळत मिळत असतं तर आपल्याला आपल्या जो काही नशीब आहे कुठे ना कुठे झोपलेला आहे ते नशीब तर ते नशीब जर जाग करायचं असेल तर हा एक उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला कार्तिकचा जो महिना आता पवित्र महिना चालू आहे तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गाईला नक्की ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आपल्याकडून जर गायची सेवा झाली ना तर साक्षात गणपती बाप्पा सुद्धा प्रसन्न होतात कारण गणपती बाप्पांची सुद्धा जागा गायीमध्ये आहे आणि गायची सेवा झाली तर साक्षात गणपती बाप्पांची सेवा झाल्याचं पुण्य आपल्याला मिळेल तर त्यामुळे हा एक उपाय करायला अजिबात विसरू नका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे एक वस्तू गायला गा गा गा, नक्की नक्की आपल्याला खाऊ घालायची आहे आपण हिंदू धर्मामध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये आपण पुराण काळापासूनच गायीची सेवा करत आलेला आहोत तिची उपासना करत आलेलो आहोत तिची आराधना करत आलेला आहोत तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला जमलंच तर गणपती बाप्पांवरती तुम्ही अभिषेक करायचा आहे घरामध्ये आपल्याला आपला जो मुख्य उंबरटा असतो तर त्यावेळी आपल्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे त्याचबरोबर आपला जो मुख्य उंबरटा आहे तर तिथे आपल्याला बाहेर छान मस्त रांगोळी काढायची आहे कारण हा खूप पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये केले जाणारे कामं हे हो आपल्याला दुपटी तिपटीने फळ देऊन जात असतात या अगोदर पण मी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पार कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं किंवा काय गोष्टी करायच्या नसतात या बी भरपूर व्हिडिओमध्ये जे टाकले आहेत त्यामध्ये सांगितलेले तर त्यामुळे आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर आता बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला जर जमलंस तर गायला काय करायचं आहे काय खाऊ घालायचं आहे हे बघूया तर एक चपाती घ्यायची आहे बघा आपल्याला ज्या वेळेस आपण चपाती म करणार आहोत ना तर त्या चपातीमध्ये मिठाचा वापर अजिबात करायचा नाहीये चपाती घ्यायची चपातीवरती थोडंसं तूप लावायचं त्यावरती जी मुगाची डाळ असते ना तर ती मुगाची डॉ डाळ टाकायची आहे भिजवली नाही तरीही चालेल किंवा भिजवली तरीही चालेल नाही भिजवली तरीही चालेल तर मुगाची डाळ त्यावरनं टाकायची आहे त्यावरनं आपल्याला थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची आहे त्यावरनं आपल्याला थोडीशी जी मसुराची डाळ असते ना तर ती टाकायची आहे ह्या तिन्ही पण डाळी त्यावरती त्या चपातीवरती टाकायच्या आहेत आपल्याला त्यानंतर याची घडी आपल्याला करायची आहे आणि ही जी चपाती आहे तर ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा करा उपाय आहे तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही बुधवारी हा उपाय करा म्हणजे दिवसभरात जमलं रात्री जमलं तर कधीही तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय केल्यानंतर तिथे तुम्हाला जमलंच तर गायला हळदी कुंकू लावा त्याचबरोबर ज्यावेळेस आपण आपण ही कधी वस्तू खाऊ घालत असतो ना तर त्यावेळेस लगेच आपल्याला गायला पाणी प्यायला द्यायचं असतं जमलंस तुम तर तुमच्याकडे असेल तर बॉटलने तिच्या तोंडावरती थोडंसं पाणी टाका म्हणजे एक थेंब जरी तिच्या पोटामध्ये गेला तरीही त्याचं पुण्य हे आपल्याला मिळेल त्यामुळे जमलंच तर तुमच्याकडे पाणी असेल तर पाणी तिला नक्की आवर्जून पाजा आणि ही एक चपाती आहे तर ती तिला खायला घालायची आहे तिचे जे चारी पाय आहे तर चारही पायांवरती पाणी टाकायचं आहे हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर ही जी चपाती आहे तर ती आपल्याला गायला खायला घालायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्की नक्की आवर्जून करून बघा तुम्हाला जर काही असं संकटे वाटत असतील दुःख वाटत असेल ना तर ते सर्व संकटे दुःख दारिद्र्य तुम्हाला गोमातेला सांगायचे आहेत आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे किती कितीही दारिद्र्य असू द्या जीवनामध्ये कितीही संकट असू द्या कितीही दुःख असू द्या तर त्यातून एक वेगळ्याच प्रकारचा मार्ग निघेल आणि आपल्या आयुष्याचं कल्याण होईल झालेली सेवा ही महाराजांचे चरणी अर्पण करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुम्हाला व्य आणि तुमच्या फॅमिलीलासुद्धा चांगल्या प्रकारे फळ मिळेल किंवा त्यांच्या जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी सुद्धा त्यांच्या सुटतील श्री स्वामी समर्थ